नाव आहे सज्जा कोठी उर्फ सदरी महल। मी तुम्हाला म्हणलो 1489 ते 1659 या कालखंडामध्ये पन्हाळगडावरती विजापूरच्या आदिलशाहचं म्हणजे बादशाहचं राज्य, आदिलशाह आपण अनेक होऊन गेले आहेत, त्यापैकी दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1602 साली आपल्या गडावरती बांधण्यात आलेली आदिलशाहीकालीन वास्तू किंवा इमारत म्हणजे जाते। आदिलशाही काळामध्ये या इमारतीचं नाव होतं सदरी महल। सदरी महल म्हणजे काय तर गडाचं राज्यकारभार पाहण्यासाठीचं किंवा गडाचं संपूर्ण राज्यकारभार पाहायचं त्यावेळेचं आदिलशाहीकालीन ठिकाण म्हटलं होतं। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 नोव्हेंबर 1659 आदिलशाहकडून पन्हाळगडा किल्ला काबीज केला त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी या इमारतीचं नाव परिवर्तन करून किंवा बदलून सज्जा कोठी असं ठेवलं। सज्जा म्हणजे काय तर या इमारतीला वरती तुम्हाला गेल्यावर कोकणची गॅलरी दिसेल, त्याला सज्जा असं समजलं। कोकणामध्ये वगैरे गेलात तर ओपनच्या गॅलरी एक स्पेशली शब्द देणार सज्जा म्हटलं। कोठी म्हणजे राजे लोकांचं राहण्याचं ठिकाण किंवा निवासस्थान करण्यासाठी जी वास्तू। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 4.5 महिने सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये आपल्या पन्हाळगडावरती होते त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचं 4.5 महिन्याचं वास्तव्य असणारी पन्हाळगडावरती ही सज्जा कोठीची इमारत। इमारतीचा जर आकार पाहिला तर 3 मजली इमारत बांधण्यात आलेली आहे। इमारतीच्या 3rd मजल्यावरती गेलात तर आदिलशाहकालीन नमाज पठणासाठी एक मस्जिद बनवण्यात आली आहे। 2rd मजल्यावरती गेलात तर सदरीचा हॉल किंवा खलबतखान्याचा हॉल बनवण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या इमारतीचा खलबतखाना असा पण वापर, खलबतखाना म्हणजे काय तर मोजक्या मंत्रिमंडळांशी गुप्त चर्चा किंवा गुप्त वार्ता करण्यासाठीचं ठिकाण। छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या पन्हाळगडावरून जी बाहेर पडण्यासाठीची गुप्त खलबते आहेत म्हणजे त्यांच्या मोजक्या मंत्रिमंडळाशी बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, गडाची किल्लेदार जे कृष्णाजी भास्कर होते त्यांच्या मावळ्यांशी या इमारतीमध्ये ठरवले आहेत। त्यांनी या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजेंची आयुष्यातली शेवटची भेट 13 जानेवारी 1680 या दिवशी घडून आली। छत्रपती शिवाजीराजे जेव्हा संभाजीराजेंना या इमारतीमधून भेटून आपली स्वराज्याची राजधानी गड किल्ले रायगडला गेले त्यावेळी त्यांचं 3 एप्रिल 1680 त्या तिथे निधन झालेलं आहे। म्हणजे पितापुत्रांची शेवटची भेट झालेली आपण जी पन्हाळगडावली इमारत पाहत आहोत ती हीच ती सज्जा कोठीची इमारत आहे। ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजेंचं निधन झालं त्याला संभाजीराजे आपल्या पन्हाळगडावरील सज्जा कोठीच्या इमारतीमध्ये या वास्तव्यात होते। मग त्यांच्या विरुद्ध अष्टप्रधान मंडळाने जे कट कारस्थान वगैरे केली होती त्या कट कारस्थानाचा भाग म्हणून संभाजीराजेंना जी शिवाजी महाराजांची निधनाची बातमी आहे ती उशिराने हंबीरराव मोहिते यांनी या इमारतीमध्ये त्यांना कळवलेली आहे। इमारतीच्या आता 2rd मजल्यावरती गेला तर 2rd मजल्यावर तुम्हाला समोर एक डोंगर लागतो। ज्यावेळी तुम्ही घाटातून आला त्यावेळी तुम्हाला एका डोंगरावरती भगवा झेंडा फडकताना दिसतात। पन्हाळ किल्ल्याचा डमी किल्ला किंवा जोड किल्ला पावनगड या इमारतीमधून दिसू शकतो। शत्रुजयाला घाटातून आपल्या पन्हाळगडावरती आक्रमण करण्यासाठी म्हणून यायचा तर तो पन्हाळगड समजून या नकली डमी किल्ल्यावर म्हणजे पावनगडावर हल्ला करावा या शत्रूला फसवण्यासाठी किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी ही गनिमी काव्याची रणनीती आहे। या पावनगड नावाच्या किल्ल्यावरती फक्त तुपाच्या विहिरीची निर्मिती करण्यात आली आहे। पूर्वी कसं तुपाच्या विहिरीमध्ये तूप वगैरे साठवलं जायचं, तूप जास्त वेळ साठवलं किंवा कुजवलं की त्याच्यामध्ये विशिष्ट असं औषधी गुणधर्म येत असतो। मग लढ्यांमध्ये आपले जे जखमी सैनिक झाले त्यांच्या जखमांवर त्या तुपाचा औषध म्हणून किंवा आता आपण जसं मलम लावतो तसा मलम लावण्यासाठी वापर केला जायचा। तुपाची विहीर असणारा तुम्हाला पन्हाळ किल्ल्याचा डमी किल्ला पावनगड या इमारतीमधून दिसेल। त्याने इमारतीमधून समोर जे तुम्हाला लोकवस्ती असलेला लांबवरचा डोंगर दिसेल त्याला दख्खनचा राजा ज्योतिबाचा डोंगर म्हणतो। गडावरची सर्वाधिक उंच आणि प्रशस्त वास्तू आहे, 36 फूट लांब 36 फूट रुंद, अंतरमजल्यापासून 72 फूट इंचीवर ही इमारत आदिलशाही काळामध्ये बनवण्यात आलेली आहे।